हाँ भैया साझा मी ऋषिराज अशोक पवार, अशोक बाप्पूंचा मुलगा। आमदार अशोक बाप्पूंनी येत्या विधानसभेसाठी फॉर्म भरून निवडणूक लढवण्याचं जे स्टेप्स घेतलेत याचा आम्ही आमदार साहेबांचा आणि आमच्या पक्षाचा प्रचार करत होतो। मांडवगण येथे साधारण एक सकाळी 8:45 दरम्यान आम्ही चालू केला प्रचार। 11:30-12 आम्ही प्रचार करत होतो। 1:00 दरम्यान आमच्यातलाच एक नवनवीन आलेला एक कार्यकर्ता, 4 दिवसापूर्वी त्याचे मला फोन आलते की मी समोरच्या पक्षातनं आता तुमच्या पक्षात आलो आहे आणि मला तुमच्या काही भेटीगाठी लावायचे आहेत, अजून लोकांना यायचं आहे, ते आपण मीटिंग करू, त्यांना पक्षप्रवेश करायचा आहे, त्यांना एकट्यात बोलायचं आहे। 3-4 दिवस तो मला रोज बोलवत होता, पण माझं इतर ठिकाणी शिरूर शहर, वाघोली इतर ठिकाणी माझा प्रचार चालू असल्यामुळं मला मांडोगणला त्यावेळेस 4 दिवस वेळ देता जमला नाही। आज जेव्हा मी मांडोगणला गेलो आणि 9 ते 12:30 एक प्रचार केला, आम्ही सगळे एकत्र होतो, तो पण होता। त्याच्यानंतर आम्ही आमच्या एका सहकार्याच्या घरी जेवायला जायचं आमचं ठरलेलं, आमचं जेवण तिकडं होतं। तिकडं निघायच्या आधी यांनी सांगितलं की आपण जाऊ पटकन, ती एक मीटिंग लावून येऊ एकट्यातच आणि मग जेवायला जाऊ। तर ठीक आहे म्हटलं, तर तो मी माझा ड्रायव्हर माझ्या गाडीतच निघालो, मांडोगणवरनं वडगावच्या दिशेने गेलो। तर राईट साईडला एका ठिकाणी एक वखार जळली 3-4 दिवस अगोदरच बहुतेक, त्या स्पॉटवर त्यांनी गाडी थांबवली। त्यांनी सांगितलं दादा इथून पुढं गाडी जात नाही, रस्ता खराब आहे, लाईटीची लाईन पडली आहे खाली। तेव्हा म्हटलं ठीक आहे। त्यांनी तिकडे ऑलरेडी 2 2-व्हीलर आणि त्याचे 2 मित्र कोण होते ते बोलून घेतलेले। मग एका बाईकवर तो आणि मी आणि दुसऱ्या बाईकवरती 2 अनोळखी पोरं असं आम्ही चौघं त्या कच्च्या रस्त्यावरनं आत गेलो। तिकडं आत एका बंगल्यात मला नेलं, मी आपलं जाऊन तिकडं बसलो, 10-15 मिनटं थांबलो। ही पोरं थोडी चलबिचल होत होती। मग 15-1 मिनिटांनी त्यांनी मला एका खोलीत नेलं, त्यांनी मला नेलं हे दोघं बागणं लगेच आले। यांनी दरवाजाला कडी लावली, आतून मला कोंडून घेतलं, माझे हातपाय त्यांनी धरून एकाने माझे शर्टचे बटणं उघडायला चालू केले। मी थोडा तिकडं रेजिस्ट केलं, मी थोडा तिकडं धक्कामुक्की केल्यास त्यांनी लगेच मागणं एक कापड घेऊन माझ्या तोंडावरनं टाकून मला गळा फास लावला, माझा गळा दाबला, मला जीवाने मारण्याची धमकी दिली। त्यांनी डायरेक्ट सांगितलं की जर आम्हाला जे करायचं आहे ते तू नाही करून दिलं तर तुला आम्ही इकडंच खलास करू। जीवाची भीती आल्यामुळं मग मी म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला जसं हवं आपण तसं पुढं करू, फक्त तुम्ही काय हे जीवनाचे हे थ्रेट्स देऊ नका। तर ठीक आहे म्हटले ते। मग त्यांनी मला तिकडं दाबून ठेवलेलं आणि बाहेरनं एक अनोळखी महिला आणली। मग तिला त्यांनी इन्स्ट्रक्ट केलं की तुम्ही बेडवर ता, असं असं झोपा, असं असं तुमचे कपडे काढा। त्या अगोदर त्यांनी मला परत धरून हाणामारी करून माझे कपडे काढले, मला तिकडं बसायला लावलं। मग त्यांनी मला तिच्यावरती पोज करा, असं करा, वेगवेगळे फोटो काढले, व्हिडिओ काढले। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा एव्हिडन्स आहे की तो डिरेक्शन्स देतोय, त्याचा आवाज ऐकतो त्याच्यात की असं असं करा, तसं तसं करा। आणि त्या पद्धतीने मी तसे तसे पोज वगैरे देऊन त्यांनी तो व्हिडिओ काढला। त्याच्यानंतर परत ती दोघं तिघं आली आणि त्यांनी पाठवून दिलं या बाईला आणि मला धरून बसली। परत हे करत असताना त्यांनी मला सांगितलं आणि माझी 10 कोटीची सुपारी दिली गेली आहे या व्हिडिओसाठी की हा व्हिडिओ त्यांनी जर व्हायरल केला, सूत्रधारापर्यंत पोहोचवला तर यांना 10 कोटी रुपये भेटणार आहे। तर त्यांनी तशीच माझ्याकडे 10 कोटीची मागणी केली की तुम्ही 10 कोटी द्या
मग आम्ही याच्यातलं काहीच करणार नाही, कुठं जाऊन नाही देणार. तर थोडं चालाकीने मी त्यांच्याशी थोडं बोलून बोलून त्यांचा विश्वास कमवण्याचा प्रयत्न केला. त्यांना हो नाही कमी जास्त म्हणत म्हणत शेवटी मी म्हटले त्यांना की थोडीफार रक्कम काय इकडंच पुढं माझ्या दोन मित्रांकडं असेल जिकडे ते जेवायला गेले ते. असं म्हणून मग मी त्याला कन्व्हिन्स केलं की माझे व्हिडिओ वगैरे सगळे फोटो तर तुमच्याकडेच आहेत, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही वापरू शकता, सेंड करू शकता कोणालाही. त्यामुळं मला इकडून धरून ठेवण्याची की इकडं कोणतरी येऊन रक्कम देईन तोपर्यंत असं मला धरून ठेवणं किंवा मला माझ्या जीवाचा काही खेळ करायचा याची तर काही गरज नाही. मग त्याच्याच बाईकवर बसून मी त्याला कन्व्हिन्स केलं की मला त्या घरापर्यंत ने जिकडे माझे दोन मित्र आहेत जे तुला पैसे देतील. बाईकवर बसल्यास तो भाग गाडी चालवत असताना मी गपचूप मागून माझ्या मित्रांना SMS केला की हा असं असं मला इकडं आणणार आहे आत्ता, तुम्ही रस्त्यावर येऊन थांबा आणि यायला लगेच पकडा. माझे ते मित्र रस्त्यावरच तैनात होते, आल्या त्यांनी याला धरला. मी त्याच्या खिशातला मोबाईल काढला, त्यांनी याला धरून आतमध्ये नेला, घरात कोंडला याला. पोलिसांना फोन आम्ही केला लगेच, पोलीस सतर्क झाल्या तोपर्यंत मी त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केले सगळे. ते त्यांनी व्हॉट्सॲपवर ऑलरेडी एका नंबरला ते व्हिडिओ त्याच्यातले दोन पाठवलेले, ते सुद्धा मी डिलीट केले. पण आता ते गेलेत कुठं नाही गेलेत कुठं हे पोलिसांनी आता त्याची माहिती घ्यावी आणि त्याचा शोध लावा. अशा या प्रकारच्या वातावरणात जर ती पोरं मला डायरेक्ट म्हणत होती की तुमची पुण्यातनं 10 कोटीची सुपारी आली आहे, समोरच्या पार्टीने आम्हाला 10 कोटीचे पॅकेज दिले तुमच्या ह्या व्हिडिओसाठी, यदा कदाचित जर हे राजकीय षडयंत्र असेल तर हे राजकारण आज कुठल्या स्तरावर आले आणि लोकांना इतक्या घाणेरड्या खालच्या पातळीच्या युक्ती चालवाव्या लागतायत ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्या जीवाला, माझ्या घरच्यांच्या जीवाला आणि माझ्या त्या मित्रमंडळींच्या जीवाला आजही धोका आहे. त्यांनी जीवनी मारायची धमकीसुद्धा दिली. एवढं मेंटल हॅरॅसमेंट आम्हाला सगळ्यांना झालं आहे, मला, माझ्या फॅमिलीला. माझी पोलीस प्रशासनाकडं एवढीच विनंती राहीन की लवकरात लवकर सगळे आरोपी पकडा. त्याला मेन याला तर आम्हीच दांबून पोलिसांच्या ताब्यात दिलता, इतर आरोपी याच्यातले जे दोघं तिघं अजून राहिले त्यांना पकडा, कारवाई फास्ट आणि सक्त करा. आणि या राज्याला अशा या फालतूगिरीपासनं, या गुंडगिरीपासनं, या पोलिसांनी सक्तत सक्त कारवाई करून दाखवून सगळ्यांना न्याय द्यावा. तुम्हाला कोणी निष्पन्न झाले का, नाव काय? नाव मला माहिती आहेत पण ते पोलिसांकडनं तुम्हाला त्याचा FIR ची कॉपीज भेटेल, त्यात तुम्ही वाचू शकता. आता त्या पोरांनी फक्त समोरची पार्टी असं म्हटलं, कोणाचं नाव तर माझ्यासमोर घेतलं नाही. मी त्या खोलात गेलो नाही कारण की मला तिकडे जीवाचा धोका होता, तिकडं कुठं हे राजकारण करत बसू. मी माझा जीव वाचवण्यासाठी जे काय मला सुचलं तेव्हा त्या पद्धतीने करून तिथून कसं तरी युक्ती लढून त्याला माझ्या मित्रांपर्यंत आणून त्याला कोंडून दाबून इकडं आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाला आलोय. त्याच्या मोबाईलमध्ये काही राजकीय लोकांची चॅटिंग झालेली आहे, ती चर्चा आहे बाहेर, ती खरी? ते आता पोलीसच सांगतील त्याचा तपास लावून. तुमची भूमिका काय आता नेमकं? आमची भूमिका ही आहे की पोलिसांची कारवाई ही स्पष्ट, सरळ आणि क्विक, एकदम टाइमली झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळावा आणि ह्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत, जे मुख्य सूत्रधार जे म्हणत आहेत की आम्हाला 10 कोटीची इथनं सुपारी भेटली, ही सगळी यांच्यावर सक्तात सक्तात सगळ्यात स्ट्रिक्टेस्ट कारवाई व्हावी. पोलिसांनी काय ऍक्शन घेतलं? आता माझा जबाब नोंदून घेतलाय, आता ते FIR तयार करतायत आणि घटनास्थळी आता मला नेत आहेत, त्यांना तो बंगला दाखवायला.